राज्यामध्ये मिशन बेगीन अगेन अंतर्गत आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे राज्यातील सुमारे चार लाख रेस्टॉरंट हॉटेल आणि बार्स आजपासून पुन्हा सुरू झाले आहेत मात्र मंदिरं सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं अजूनही परवानगी दिलेली नाही आहे आणि त्यामुळे मंदिर ट्रस्टसह भाविकांमध्ये नाराजी आहे तर भाजपनेही आता महाविकास आघाडीच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे राज्यभरातील बार रेस्टॉरंट सुरू झाले आहेत पण अद्यापही मंदिरं सुरू नाहीत याचा भाजप आध्यात्मिक आघाडी आणि विविध देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुजारी आणि साधू महंतांकडून निषेध व्यक्त केला जातोय सुरू झाली असा सवाल उपस्थित केला जात असून येत्या काळामध्ये उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्यामुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून हॉटेल रेस्टॉरंट आणि बार बंद होते मात्र अनलॉक पाच मध्ये राज्य सरकारनं नियम आणि अटींसह आता ते सुरू करण्यास पुन्हा परवानगी दिली आहे शिवसेना खासदार संजय राऊतांनी आजपर्यंत कधीही दलित अत्याचाराविरोधात शब्द काढला नाही दलित अत्याचाराविरोधात कधीही ते पुढे आले नाहीत दलित अत्याचार जिथे होईल तिथे मी पोहोचलो आहे त्याचप्रमाणे दलित अत्याचाराविरोधात लढत राहिलो आहे दलित पँथरच्या चळवळीतून मी पुढे आलो आहे त्यामुळे दलित अत्याचाराच्या प्रश्नावर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊतांनी आम्हाला दलित अत्याचाराविरोधात लढण्याचं शिकवू नये असा टोला रामदास आठवले यांनी लगावला आहे संजय राऊतांनी रामदास आठवले टीका करताना हात च प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते असा आरोप केला होता आणि त्याला उत्तर देताना रामदास आठवले यांनी असं म्हटलं आहे की संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते मला माहीत नाही मी नटींच्या घोळक्यात नसतो मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो आणि दलित अत्याचाराविरोधात मी मूळ पॅन्थर असल्याचं आठवले म्हणाले सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा सा प्रयत्न झाल्याचा सा आरोप मुंबई पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला आहे आमचा तपास योग्य दिशेने सुरू होता कोप्पा रुग्णालयाचा अहवालही योग्यच होता सर्वोच्च न्यायालयानेही आमच्या तपासावर समाधान व्यक्त केलं होतं असं परमवीर सिंग म्हणाले स्वार्थासाठी काहींनी आमचा तपास आणि मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन करण्यासाठी नक्की मोहिमा राबवल्या होत्या आम्हाला आमच्या तपासावर विश्वास होता सत्यावर विश्वास होता आणि सत्य समोर येतच असंही ते म्हणाले सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यात आली त्या अकाउंटची चौकशी सुरू असल्याचं सुद्धा पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे त्याचप्रमाणे काही माध्यम संस्थांनी केलेल्या बदनामी विरोधात निवृत्त आय पी एस कोर्टात गेल्याचं सुद्धा यावेळी परमबीर सिंग यांनी सांगितलं जालना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांच्या आढावा बैठकीदरम्यान एका शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला विलास राठोड असं या शेतकऱ्याचं नाव असून तो सेवली शेवारातील पाथरुड गावाचा रहिवासी आहे सावकारानं जमीन हडपली असून यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील महसूल आणि पोलीस प्रशासन काहीही कारवाई करत नसल्यानं संतप्त झालेल्या या शेतकऱ्यानं आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राजेश टोपे यांच्या उपस्थितीत होत असलेल्या आढावा बैठकीदरम्यान विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अचानक घडलेल्या या घटनेमुळे अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली सदर शेतकऱ्याला जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय दरम्यान न्यूज एटीन या वृत्तवाहिनीनं याबाबतचं वृत्त दिलंय स्टेट बँक ऑफ इंडियाला नऊ हजार कोटी रुपयांचा चुना लावून देशातून फरार झालेला उद्योगपती मद्य सम्राट विजय माल्याच्या प्रत्यार्पण प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली यावेळी माल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर का होतोय याची आपल्याकडे माहिती नाही असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं कोर्टामध्ये दिलंय सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं माल्याच्या प्रत्यार्पणाला उशीर का होतोय याचं कारण विचारलं त्यावर फरार माल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश शुकेच्या सुप्रीम कोर्टानं दिला होता मात्र त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही ब्रिटेन मध्ये या प्रकरणावर नक्की काय गुप्त कार्यवाही सुरू आहे ज्यामुळे प्रत्यार्पणाला उशीर होतो आहे याची आपल्याकडे माहिती नाही असं उत्तर केंद्र सरकारनं दिलं आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉईड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूजचे ॲप सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूजवर